सखीनो श्री स्वामी समर्थ स्वामींच्या मठात आज चैत्र गौरीनिमित्त सप्ताह पूर्ण होणार होता. देवीचे पाठ झालेले आहेत तर प्रसादाचा शिरा करायचा होता. त्यासाठी 3.5 किलो रवा घेतलेला आहे आणि त्यापासून मी शिरा बनवलेला आहे. व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला कळेल मी काय काय इन्ग्रेडियंट्स घेतलेले आहेत. इथे 3.5 लिटर दूध तापत ठेवलेलं आहे आणि इथे 3.5 लिटर पाणी तापत ठेवलेलं आहे आणि इथे आहे 3.5 किलो रवा आहे. तर छान असा भाजून घेणार आहे आणि हा रवा जो आहे थोडासा जाडसर आहे बघा. तर हा मी छान खरकूस भाजून घेणार आहे तुपामध्ये. आता इथे 2 किलो तूप आहे, साजूक तूप आहे आणि अजून 1/2 किलो लागलं तर मी टाकणार आहे, म्हणजे 2.5 किलो तूप तरी मी घालणार आहे शिऱ्यामध्ये. आणि इथे 3 किलो साखर आहे. तर आता हे छान मी भाजून घेते. थोडंसं छोटं भांडं पडतंय म्हणून मी दुसऱ्या भांड्यामध्ये घेऊन थोडं भाजून घेते. आता थोडं थोडं तूप टाकून मी आता पूर्ण रवा भाजून घेते. थोडं थोडं टाकूया. बरोबर 2.5 किलो तूप घेतलेलं आहे मी आणि वापरलेलं आहे 3.5 किलो रव्यासाठी. म्हणजे हा सत्यनारायण महाप्रसाद नाही करायचा, आपल्याला शिरा बनवायचा आहे म्हणून थोडंसं तूप कमी घेतलेलं आहे. आता इथे थोडे थोडे असे हे ड्रायफ्रूट टाकून घेते. चारोळी, मनुका आणि काजू बदाम आहे. ही जायफळ आणि वेलचीची पावडर आहे. आता हे मिश्रण एकत्र करून घेतलेलं आहे आणि मी अर्धा अर्धा दोन्ही भांड्यात करून मी करणार आहे शिरा, कारण एवढं मोठं भांडं माझ्याकडे नाही तर दोन्ही मध्ये अर्धा अर्धा घेऊन मी करते आणि ते दाखवते तुम्हाला. आता ह्या भांड्यामध्ये शिफ्ट करून घेते मी. बरोबर एकदम तूप झालेलं आहे बघा, दोन्ही भांड्यातनी एकदम परफेक्ट झालेलं आहे. आता इथे दूध उकळतंय आणि तिकडे पाणी उकळतंय. बरोबर मी 3.5 लिटर दूध आणि 3.5 लिटर पाणी घेतलेलं आहे, तरी पण मी 1/2 लिटर पाणी उकळून ठेवणार आहे कारण थोडासा रवा जाडसर आहे त्यामुळे आपल्याला जास्त लागू शकतं पाणी. तर मी दाखवते, दूध पण आता छान उकळलेलं आहे. आता रव्यामध्ये टाकून देऊया. आता ह्या भांड्यामध्ये 1/2 दूध ओतायचं आहे, थोडं थोडं ओतायचं आहे. आणि हे 1/2 भांडं त्या भांड्यामध्ये ओतायचं आहे. 1/2 पाणी याच्यामध्ये ओतायचं आहे. आता आपल्याला लगेचच साखर टाकायची आहे, तर ही 3 किलो साखर आहे तर 1.5 किलो साखर मी याच्यामध्ये टाकणार आहे. आता साखर टाकल्यानंतर थोडस असं पातळ होईल मिश्रण, पण नंतर असं फुललं जाईल. आता इथे वेलची पावडर 1 चमचा आहे. तर ह्या भांड्यामध्ये मी 1/2 टाकून घेते आणि त्याच्यामध्ये 1/2. आणि आपला शिरा अळणी लागू नये म्हणून 2 चिमूट असं मीठ आहे. गोडाचा पदार्थ करते वेळी थोडस तरी मिठाचा खडा टाकायचा, म्हणजे टेस्ट पण चांगली येते.
आता वेलची पावडर जायफळ पावडर टाकल्यानंतर बारीक गॅस करून आपल्याला 2 ते 3 मिनिटं त्याला वाफ आणू द्यायचे, म्हणजे अगदी तो रवा आहे तो असा फुलला जाईल. आता जे राहिलेलं दूध होतं ते ह्या भांड्यामध्ये टाकते, अगदी थोडं थोडं टाकायचं आहे. आपण जेव्हा सत्यनारायण महाप्रसाद करतो तेव्हा तुपामध्ये आधी केळी भाजून घेतो, अशी तळून घेतो, आणि बाकीचे सगळे जिन्नस टाकून जेवढं रवा आहे तेवढंच तूप तेवढंच साखर असं घेतो. पण शिरा करते वेळी थोडस तूप कमी घेतलं तरी चालून जात. हे पाणी उकळून घेतलं होतं अर्ध राहिलेलं ते पण टाकते. राहिलेली ती साखर पण टाकते. आता साखर टाकल्यानंतर इथे ही वेलची पावडर, वेलची जायफळ पावडर आणि अगदी 2 चमचे मीठ. पूर्ण हलवून झालेलं आहे. आता याच्यावरती 2 ते 3 मिनिटासाठी झाकण ठेवते, म्हणजे साखर विरघळून अशी छान रवा फुलला जाईल. आपण आता दुसऱ्या भांड्यात जे झापून ठेवलं होतं ते बघूया. आपण रवा बघा किती छान मस्त असा फुललेला आहे. छान झालेला आहे बघा. जेवढा आपण तुपामध्ये रवा छान भाजू त्याच्यामुळे हा मोकळा अगदी व्यवस्थित शिरा होतो. आणि पाण्याचं आणि दुधाचं प्रमाण हे एकदम परफेक्ट पाहिजे, तेव्हा हा मऊ लुसलुशीत असा छान मस्त शिरा होतो. तर याच्यात तुम्ही आवडीनुसार केसरचं पाणीसुद्धा टाकू शकता मस्त. आणि आता बाजारात आंबे पण आलेले आहेत, आमरस टाकला तरी खूप छान आंबा शिरा होऊ शकतो. छान मस्त शिरा तयार झालेला आहे. आता आपण मठात घेऊन जाणार आहोत. चला आता आपण स्वामींच्या मठात भेटू. निरगुण निराकार योग
गुणकारी तुझे संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाचे वारी हारी पडलो आता संकट निवारी जय देवी महिषासुर मदनी सुरवैश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी त्रिकोणी बोणी पाठा तुझायसे नाही चारी समरे गुण बोले काही साई विवाद करता पडलो प्रवाही ते तू भक्ता लागे पावेश नवलाई जय देवी महिषासुर मदनी सुरवैश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी स्वामी राजाय नमो ब्रह्मानन्दं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगन सदृशं तत्त्वमशादि लक्ष्यं एकं नित्यं विमलं जलं सर्वदि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र स्वाशवंदन गोपी समाला दंडक मंडलू पट्टाकर ओम तस्य विदुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो योना प्रचोदयात्।
समर्थ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय। गंगा गोदावरी माता की जय। सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय। श्री स्वामी समर्थ गुरु श्री स्वामी समर्थ। आपण आता देवीचे पाठ घेतले, नऊ दिवस आमच्या चैत्र गौरीच आम्ही रोजच पाठ घेत होतो आणि त्या पाठाची सांगता म्हणून आम्ही आज होम केला होता। त्या होमामध्ये आमच्याकडे देवीला विडे अर्पण करतात आणि पुन्हाची पोळी आणि तिची ओटी भरली जाते। आमच्यामध्ये ती हवनच्या बाजूला सगळ्या बायका बसलेल्या असतात। प्रत्येक वर्षामध्ये तीन आमच्याकडे नवरात्रीचे हवन असतात, एक चैत्री असतं, असे तीन नवरात्र आम्ही प्रत्यक्षात करतो आणि एक गुप्त नवरात्र असतं, त्याचे फक्त पाठ केले जातात। श्री स्वामी समर्थ।